आता याच्यामध्ये कोणाचा अदृश्य हात आहे, म्हणजे परमवीर सिंग आणि वजेच्या मागे कोणाचा अदृश्य हात आहे, हे आता तुम्ही कशी कशी माहिती घेईल आणि तुम्हाला माहिती मिळाली तर तुम्ही मलाही सांगा. 14 महिने खोट्या आरोपाच्या वर मला 14 महिने तुरुंगात डांबून ठेवण्यात आलं. हा, माझ्यावर जर खरोखरच मी काही गुन्हा केला असता आणि मला 14 महिने जेलमध्ये जावं लागलं असतं, मला काही वाटलं नसतं, दुःख नसतं झालं. पण खोट्या आरोपावर मला 14 महिने जेलमध्ये काढावं लागले, यांनी जेलमध्ये डाबून ठेवलं आणि मला ज्या जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, आर्थर रोड जेल, त्या जेलमध्ये ज्या बिल्डिंगमध्ये मला ठेवण्यात आलं होतं, त्या बिल्डिंगमध्ये आपल्याला माहीत आहे की मुंबईवर जो 2008 आतंकवादी हल्ला झाला होता, कसाबनी केला होता, त्या कसाबला, तो आतंकवादी कसाबला ज्या बिल्डिंगमध्ये बंदिस्त करून ठेवलं होतं, त्या बिल्डिंगमध्ये मला 14 महिने डांबून ठेवण्यात आलं. या 21 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने माझा छळ झाला, त्याचं मला अतिशय दुःख आहे. माझा सर्व परिवार यांना अतिशय त्रास झाला, आमचे सर्व सहकारी जे आहेत त्यांना त्रास झाला. जवळजवळ माझ्यावर 230 आमच्या सहकार्याचे बयान घेण्यात आले, जवळजवळ 130 धाडी टाकण्यात आल्या, पण त्या धाडीमध्ये काही सापडलं नाही. अनेक प्रकारचा छळ करण्यात आला, पण शेवटी न्यायदेवतीने न्याय दिला, त्याबद्दल मी न्यायदेवतेचं मनापासून आभार मानतो. आणि या सहकार्यांनी ज्या पद्धतीने मला हिंमत दिली, माझ्या परिवारातील सर्वांनी ज्या पद्धतीने मला हिंमत दिली, त्याच्यामुळे मी या कठीण प्रसंगी किंवा या कठीण प्रसंगाचा सामना करू शकलो. देशमुख साहेब कुठेतरी